नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. 10वी आणि 12वीच्या निकालानंतर लगबग सुरू होते ती 11वी आणि विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची. एकीकडे प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा ताण असतानाच त्यात भर पडली आहे ती सरकारी यंत्रणेच्या गोंधळाची. 11वी आणि पदवीच्या प्रवेशात ऑनलाईन यंत्रणेतल्या दोषामुळे विद्यार्थी पुरते वैतागलेत. अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तर तांत्रिक कारणामुळे रद्द करण्याची वेळ आली आहे. आता सीईटी सेलनी अभियांत्रिकीचं नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे, पण प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थी अद्यापही साशंक आहेत. 11वीचे प्रवेश सुरळीत पार पडतील का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. ICSE च्या विद्यार्थ्यांचे 6 ऐवजी 5च विषयाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्येही एकूणच प्रक्रियेबद्दल नाराजी आहे ती वेगळी. सेतू केंद्रांमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे तर विद्यार्थी पुरते हवालदिल झाले आहेत आणि त्यांच्या पालकांचाही ताप वाढलाय. सरकारी यंत्रणेच्या अनास्थेमुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ उडतोय का? अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत उडालेल्या गोंधळाला जबाबदार कोण आहे? 5च विषयाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी का सांगण्यात आलाय? त्यांना पूर्वकल्पना देणं हे सरकारचं काम नव्हतं? प्रवेश प्रक्रियेत मुद्दामून अडचणी निर्माण करून शिक्षणाचं व्यापारीकरण करण्याचा हा डाव आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात. प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा. आजच्या या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत मिलिंद वाघ, शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंच हे नाशिकहून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आमचे प्रतिनिधी योगेश खरेही आपल्यासोबत नाशिकहून जोडले गेले आहेत, पण योगेश खरेंची आजची ओळख हे त्रस्त पालक अशी आहे. त्याचबरोबर आणखीन एक पालक आहेत आपल्यासोबत, विवेकानंद काशीद, तेही नाशिक स्टुडिओतून आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. तसंच मुंबईच्या स्टुडिओमध्ये 4 मान्यवर आहेत, त्यांचीही ओळख आपल्याला करून देतो. स्वरांगी वर्षा नितीन ही विद्यार्थिनी आपल्याबरोबर आहे. सूरज चव्हाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. पालक संघटनेचे प्रतिनिधी आहेत सुनील चौधरी. आणि सरकारवर होणाऱ्या प्रश्नांच्या भडीमाराचं उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी म्हणून तसंच मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य आरती पुगावकर आहेत. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. आपण सर्वप्रथम जे प्रत्यक्ष या सगळ्या गोंधळाचे पीडित आहेत त्यांना बोलतं करूया. स्वरांगी आपल्या सोबत आहे. स्वरांगी, तुम्ही आत्ता 5वीत आहात, तुम्हाला किती मार्क मिळाले आणि कोणत्या निर्णयाचा तुम्हाला त्रास झालाय? नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी आपल्या गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट नाही आहे, ना मी कुठल्या बोर्डच्या अगेन्स्ट आहे. माझं फक्त म्हणणं इतकं आहे की ना तो प्रश्न माझ्या मार्काचा आहे. उदाहरणार्थ सांगू इच्छिते की जर कुठल्या मुलाला किंवा मुलीला 85 पडले असतील, टॉप 5 म्हणजे बेस्ट 5 आमचे 85 पडले असतील तिला, तर ते कमी होऊन 82 होतात, मग 80 होतात. ठीक आहे, पण आपण स्वरांगी तुमच्याबद्दलचा प्रश्न विचारला होता. तुम्ही आत्ता 5वीत आहात, 5वीत पास झालात, कुठे जाणार आहात, CBSE शिकता, ICSE शिकता, हे पण एकदा सांगा. सो मी आता 10th पास ICSE स्टुडंट आहे. मी आता 11th जाणार आहे. तर तुम्हाला किती मार्क मिळाले 10वीला? मला 77% मिळाले. आणि जर समजा तुमच्या 6 पैकी 5च विषयांचे मार्क पकडायचे म्हटले, मोजायचे म्हटले, तर बेस्ट ऑफ 5च्या नियमानुसार किती होतील? बेस्ट ऑफ 5चे 72 पॉईंट होतात. बरं, आणि यामुळे काय नुकसान होईल तुमचं? नुकसान फक्त माझंच नाही, म्हणजे मला म्हणायचं आहे की जसं प्रश्न फक्त माझा नाही आहे, माझ्याबरोबर पण खूप मुलं आहेत. तर हा जो डिसिजन घेतला आहे की फर्स्ट 5 घ्यायचं आहेत बेसिकली, तर हा डिसिजन तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंटला आमच्या अकॅडमिक इयर सुरू होण्याच्या आधी घ्यायला पाहिजे होता. फर्स्ट ते आमच्या भावनेंशी घेत आहेत आत्ता. बरं, एक प्रकारे विद्यार्थ्यांना कशा स्वरूपाचा तणाव आला आहे त्याचं हे प्रातिनिधिक रूप आपल्यासमोर आम्ही मांडलं. सूरज चव्हाण,
सरकारला कोणत्या गोष्टी टाळता आल्या असत्या? बेस्ट ऑफ फाईव्हचा निकाल आजचा नाहीये, बेस्ट ऑफ फाईव्हचा विषय जुना आहे, यावेळेला मात्र तो लागू होईल ही अपेक्षा विद्यार्थ्यांना नव्हती, असा एक तर्क आपल्यासमोर आत्ताच मांडण्यात आलाय. खरंच सरकारला जर लागू करायचं असतं तर अगोदर करायला पाहिजे होतं. म्हणजे हा जो पॅटर्न यांनी लागू केलेला आहे हा म्हणजे राज्यातील गोरगरीब जनता शिक्षणापासून वंचित राहावं हा उद्देश कुठेतरी मला दिसतोय. एवढा एकदम थेट आरोप कसा काय करतो? मी त्याचं तुम्हाला स्पष्टीकरणही सांगतो. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डामध्ये शिकणारे विद्यार्थी हे कुठल्या म्हणजे कॅटेगरी, म्हणजे त्यांचे अप्पर मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतात, पण एस एस सी बोर्डामध्ये शिकणारा विद्यार्थी हा मुळात हा शेतकरी म्हणजे गरीब कुटुंबातून शिकणारा विद्यार्थी असतो. आज जर राज्य शासनाला हा निर्णय घ्यायचा होता तर याची पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना द्यायची होती. हा घेण्यामागचा उद्देश काय, निर्णय घेण्यामागचा उद्देश काय सरकारचा? खाजगी संस्थांना पाठबळ द्यायचं आहे की गोरगरिबाने शिक्षण घेऊ नये, तुम्हाला हे गुण कमीच करायचे होते तर मग सेंट्रलमध्ये गुण भेटतात आणि स्टेट राज्य शिक्षण मंडळ गुण काप म्हणजे देत नाहीये. म्हणजे एका बाजूला तोंडी परीक्षेचे मार्क न मोजून एसएससीचंही नुकसान केलंय आणि दुसऱ्या बाजूला सीबीएसई आयसीएसईच्या बद्दल बेस्ट ऑफ फाईव्हचा निकाल लागून त्याची अडचण करून ठेवली आहे. दुहेरी पद्धतीनं विद्यार्थ्यांना पालकांना तणावात आणण्याची स्थिती आली आहे असं तुमचं म्हणणं दिसतंय. याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतायत की सीबीएसई आयसीएसई बोर्डामध्ये मराठी कंपल्सरी करतायत आणि मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे गुण कमी करून त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं भेटणार नाही, खाजगी संस्थांना कशी चालना भेटेल याकडे लक्ष देतात असं कुठेतरी वाटतंय. पालक संघटनेचे प्रतिनिधी या निमित्तानं सुनीलजी आपली प्रतिक्रिया. माझ्या दृष्टीनं हा सगळा जो गोंधळ घालण्याचा प्रकार आहे ह्याला व्यापारीकरणाचा कितपत हे शंकास्पद आहे, पण प्रश्न आहे की ह्याचं सगळ्या बोर्डांचं सुसूत्रीकरण करणं खरं तर आधी गरजेचं होतं. हे जे प्रत्येक वेळेस ऐनवेळेस येणाऱ्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की काहीतरी एज्युकेशन डिपार्टमेंट, टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट ऐनवेळेस रात्रीतून काहीतरी बदल करतं आहे, रात्रीतून काहीतरी सांगतं आहे विद्यार्थ्यांना. अगदी तीन 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 चार चार लाख पालक विद्यार्थी रात्र लाईनमध्ये उभं राहत आहेत आणि इतका सगळा गोंधळ सुरू असताना शासन यंत्रणा फक्त पत्र काढणे, काय पत्रक काढणे, काहीतरी सर्क्युलर्स काढणे एवढ्यावरच थोडक्यात काय तर ऐनवेळी सांगितल्या गेलेल्या गोष्टींनी जो ताण तणाव निर्माण होतो आहे त्याच्यापासून मुक्ती मिळावी आणि ती दरवर्षीचीच कटकट व्हावी ही अत्यंत नकारात्मक गोष्ट आहे. नंतर पुढच्या वेळेस आमचे बाकीचे विषय बाजूला ठेवून केवळ ऍडमिशन आणि ह्या विषयावर आंदोलन करावं लागतील अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली. ठीक आहे, आरती पुगावकर, या पहिल्या टप्प्याचं उत्तर तात्काळ आपल्याकडून हवंय. दोन प्रमुख आक्षेप. पहिला आक्षेप तर हा की ऐन वेळेला घेतले गेले निर्णय हे प्रचंड डोकेदुखी ठरतात विद्यार्थ्यांसाठी पण पालकांसाठी पण, आणि दुसरा मुद्दा तुम्ही गरिबांचा शिक्षणाचा हक्क नाकारताय. सगळ्यात आधी जे शासनाकडून निर्णय घेतले जातात मला त्याबद्दल दोन गोष्टी सांगायच्या आहेत. पहिलं आहे की आपण पाहतोय की हे सरकार क्रियाशील आहे आणि ज्या प्रकारे विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते, ज्या प्रकारे त्यांना सगळीकडून आपल्याला अकोमोडेट जे करायचं आहे ते सगळं करत असताना कधीतरी निर्णय घेताना अशी अडचण येते आणि आली. मी नाही म्हणत नाही आहे, मी नाकारतही नाही आहे, त्याचा विद्यार्थ्यांना पालकांना मनस्तापही होतो आहे, परंतु हे करत असताना कसं असतं, जेव्हा सिलेबस चेंज होतो, एखाद्या इयत्तेचा सिलेबस चेंज होतो तेव्हा त्या काही विद्यार्थ्यांना थोडा त्रास होतो, पण नंतर ती सिस्टीम एकदा लागली, सुरू झाली की त्याचा आपण नेहमीच पाहिलेला आहे. चेंज होऊन बऱ्याच दिवस होऊन गेले, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर यंदा अभ्यासक्रम बदलण्याचा विषय येत नाहीये. मी सिलेबसचं फक्त उदाहरण दिलं, त्यामुळे एखादी प्रक्रिया लागू करत असताना सुरुवातीला थोडा त्रास हा होतो आणि त्याचा मनस्ताप होतोय, सगळं होतं. या सगळं हे सगळं मी मान्य करतो. मला याच्यावरती बोलायचंय, जर तुम्हाला ही प्रक्रिया करायची होती, तर याचं आधी एक दीड महिना नियोजन असलं पाहिजे. प्रक्रिया करत असताना कुठली तरी त्याला नियोजन असलं पाहिजे. आज राज्यामध्ये किती कुटुंब रस्त्यावर आणले तुम्ही, किती पालकांना त्रास देत आहे, विद्यार्थी तर आज नियोजन दिसलं नाही भारती मॅडम, एवढं तर किमान मान्य करावं लागेल. नियोजन प्रशासकीय स्तरावर होत असतं प्रसादजी, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या जसं तुम्ही म्हणता पत्रकं काढणं किंवा त्याची माहिती लोकांना देणं त्याच्यासाठी वाट थोडी पाहावीच लागते. मी मान्य करते की प्रशासन काम करत नाहीये का, कोणाला तरी जबाबदार ठरवणार आहात की नाही? मुलं आणि पालक दोघंही टेन्शनमध्ये आहेत,
दोघांनाही काहीतरी समाधानकारक उत्तर द्यावी लागतील आपल्याला आज. नाही नाही नक्कीच. आणि त्याच्याचसाठी मी सांगते की जेव्हा आपण क्रियाशील निर्णय घेत असतो त्याचा थोडाफार त्रास होतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यातूनही मार्ग निघतील. म्हणजे सुनीलजी एक एक मिनिट, मला 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 भारती मॅडम एक गोष्ट माफ करा, आरती मॅडम एक गोष्ट सांगा, लोकांनी त्रासाची सवय करून घ्यावी असं म्हणायचं नाहीये. अजिबातच नाहीये. मी तेच म्हणते की जेव्हा एखादी नवीन सिस्टीम लागू होते तेव्हा तिचा थोडाफार त्रास होतो. आणि याच्यातून मी दोन गोष्टी म्हटलेलं, तर दुसरी गोष्ट ही आहे की मार्क्सचा जो विषय झाला की तुम्ही म्हटलात की मराठी माध्यमाच्या मुलांचे तोंडी मार्क्स काढले आणि दुसऱ्या बोर्डचे जे आहेत त्यांचे बेस्ट ऑफ 5 झाले, तर मला दोन गोष्टी सांगायच्यात. एक तर SSC बोर्डाला बेस्ट ऑफ 5 आधीपासूनच लागू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तोंडी मार्क जे होते त्याच्याने आपले रिझल्ट फुललेले दिसत होते, तर तोंडी मार्क गेल्यामुळे अगदी आणि त्या सगळ्या उत्तरपत्रिकांपासून सगळं पालकांना पाहण्यासाठी अवेलेबल होतं. माझ्या संपुद्यात मी नंतर ऐकेनच तुमचं, तर त्याच्यामुळे ते एक झालेलं आहे. दुसरं, ICSE बोर्डाला आज जर बेस्ट ऑफ 5 लागत असेल तर मला वाटतं कुठेतरी आपण समानता आणण्याचा प्रयत्न करतोय बाकीच्या तोंडी परीक्षेचे मार्क मिळतात. हा जो तोंडी परीक्षा जो चालतो ना CBSE आणि ICSE बाबतीत, हा सगळ्यात घोळ आहे. काय ना, SSC बोर्डाच्या लोका म्हणजे SSC बोर्डाच्या साधारण प्रशासनाला हे वाटतं की SSC बोर्डात जसे फ्रीमध्ये मार्क मिळतात तसं ICSE CBSE मध्ये होत नाही. एक वर्ष पूर्ण विद्यार्थ्यांनी मेहनत केल्यावर, भले ते इंटरनल मार्क असतील, पण ते एक वर्ष पूर्ण मेहनत केल्यावर वेगवेगळे प्रोजेक्ट वेगवेगळे असाइनमेंट केल्यावर ते मिळतात. थोडक्यात राज्य बोर्डासारखी खिरापत तिथे वाटली जात नाही, खिरापत नसते त्यामध्ये. आता हे करत असताना तुम्ही जर अचानक बरं आपण का बंद केले माहितीये, 20% मार्क आपण का बंद केले, ते जे इंटरनल होते ते अचानक एक दिवस कोणाच्या तरी मनात आलं 2017 आणि आपण अचानक बंद केले. त्यावेळेस आपण CBSE बोर्ड काय करताय हा विचार केला, ICSE काय करते हा विचार केला. आज जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा तेच म्हणायला लागलेत, आपल्याला इतर ठिकाणी जेव्हा कॉम्पिटिशन्स करायचे आहेत तेव्हा पण सगळेजण 20 अत्यंत CBSE ICSE हे पकडून बसलेलं आहे आणि आपण बिलकुल विचार करायला. म्हणजे थोडक्यात एक म्हण आहे सुनीलजी, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, इथे आले मंत्रीजींच्या मना आहे का आरती भुगावकर? असं अगदीच नाही आहे. तुम्ही जे मुद्दे उपस्थित करताय त्याच्याकडे त्याच्यासाठी प्रत्येकासाठी उत्तर आहे. आता जे तुम्ही सांगितलं, मला एक सांगा, SSCच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतात आणि SSCचे, आणि ह्यांचं आपण कंपॅरिझन करतोय. आज जेव्हा 10वी आणि 12वी ही मुलं पास होतात तेव्हा 13वीच्या वर्गात एकत्रच बसलेली असतात आणि तेव्हा जेव्हा त्यांचा रिझल्ट लागतो तेव्हा SSCचा मुलगा कधीतरी ICSEच्या मुलाला सरपास करून चांगले मार्क्स मिळवलेला असतो. आरती भुगावकर, इथे ही तुमच्या शेजारी मुलगी बसली आहे, तिला आलेलं टेन्शन कसं कमी करणार आहात, तिच्या भाषेत उत्तर देऊ शकणार आहात? बोलूयात ना, आपण बोलता बोलता विषय कुठेतरी नेतोय म्हणून मी हे मुद्दाम सांगितलं. नाही, उत्तर तुम्ही द्यायला सुरुवात केली, आपण तिच्या टेन्शनवर येऊ आता. नाही अगदीच ना, मी म्हटलं ना की तिनं जे सांगितलं मार्क्सचं, तर तिचे मार्क्स जे कमी होऊन त्याच्यामध्ये ऍडमिशनमध्ये कुठे अडथळा येणार आहे असं मला नाही वाटत आहे. आणि जसं आपण म्हटलं की SSC बोर्डाचेही तोंडी मार्कांमुळे तोंडी परीक्षेचे मार्क कन्सिडर न केल्यामुळे त्यांचे मार्क्स कमी होत आहेत, इथे बेस्ट ऑफ 5 होत आहेत, त्यामुळे मला वाटतं ऍडमिशन प्रक्रियेमध्ये फार फरक पडेल. आपण तिला विचारू. स्वरांगी, हे बघा, तुम्हाला 77% मिळाले, बेस्ट ऑफ 5 72% होतील. तुम्हाला असं वाटतं की या 5% फरक तुम्हाला ऍडमिशनला काही अडचण नाही करणार? प्रश्न माझ्या मार्काचा नाही आहे, म्हणजे मला ऍडमिशन का कुणाला, आपण सगळ्यांना ऍडमिशन मिळणार. आपल्या गव्हर्नमेंटने ती सोर्स केलेली आहे की सीट्स वाढवले तर ऍडमिशन सगळ्यांना मिळणार. फक्त प्रश्न हा आहे की जो अकॅडमिक इयरचा आधी डिसिजन द्यायला पाहिजे होता तो नंतर दिला, म्हणून आता तो त्रास होतोय आम्हाला. जर समजा हा आधी डिसिजन झाला असता तर मुलांनी काय केलं असतं? आम्ही त्या सब्जेक्टला इतकं महत्त्व दिलं नसतं. आणि त्या पहिल्या फाईला तुम्ही जास्त महत्त्व दिलं असतं? हा, म्हणजे टॉप फाईला आमचे जे पकडतात त्याला जास्त महत्त्व दिलं असतं. आणि आपल्या भारतात म्हणजे जेव्हा बोलतात की स्किल बेस्ड सब्जेक्ट्सला जास्त महत्त्व दिलं जातं, तर ICSEमध्ये 6th सब्जेक्ट इज अ स्किल बेस्ड सब्जेक्ट. जसं कम्प्युटर ॲप्लिकेशन असतं तो एक इझी सब्जेक्ट नाही आहे, कारण त्याच्यासाठी कम्प्युटर लॅबमध्ये जाऊन त्याचे वेगळे प्रॅक्टिकल्स असतात, त्याचे थिअरीज असतात. कुकरीची पण थिअरी आणि प्रॅक्टिकल असते. PEला आपण थिअरी प्रॅक्टिकल प्लस स्किल डेव्हलपमेंटचं काम करणार आणि स्किल डेव्हलपमेंटचं नाव सातत्यानं जपणारं सरकार स्किलच्या सब्जेक्टला आज नाकारतंय. सुरज चव्हाण, बरोबर आहे. आज जर तुम्ही बघितलं, मगाशी हा सांगितलं की ताई क्रियाशील सरकार, जर तुम्ही गेल्या 3-4 ज्या पद्धतीनं शिक्षण मंत्र्याच्या नावाप्रमाणे खेळखंडोबा यांनी शिक्षणाचा केलेला आहे,
मुंबई विद्यापीठातल्या रिझल्टचा विषय असेल किंवा आत्ताच्या ॲडमिशनचा गोल, दरवर्षी म्हणतो मी, दरवर्षी ॲडमिशन प्रक्रियेच्या वेळी या राज्यामध्ये घोळ निर्माण होतोच. तुम्ही हे जर बघाल किंवा ह्याच्या पुढे जाऊन तर मी म्हणेन, आता शिक्षण मंत्र्याचं खातं का काढून घेतलं तर अपयशी ठरल्यामुळं. आणि मला तरी कुठं पुढे जाऊन असं वाटतंय की सरकारला एक चांगला शिकलेला शिक्षण मंत्र्याची गरज ह्या सरकारमध्ये. आरती भुगाकर, पटकन याच्यावर उत्तर द्या. हा गंभीर आरोप आहे, अपयश हा प्रमुख मुद्दा आहे. अजिबातच नाही, मला असं वाटत नाही आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा कम्प्लिटली वेगळा मुद्दा होता. प्रत्येक वाढलेल्या मंत्र्याला एखादा खात्याचा भार जाणं अपेक्षित होतं. आणि जसे विनोद तावडे साहेब केपेबल होते, तसेच आशिष शेलार साहेबही केपेबल आहेत. आणि त्याप्रमाणे निर्णयही ते घेणारच आहेत. ठीक आहे, आता आपण ही सगळी चर्चा मुंबईत स्टुडिओमध्ये असलेल्या चार मान्यवरांच्या सोबत केली. नाशिकला आपले तीन मान्यवर उपस्थित आहेत, तेही ही सगळी चर्चा ऐकतायत. सर्वप्रथम तर मी आज आमचे प्रतिनिधी आणि त्रस्त पालक या नात्यानं उपस्थित असलेले योगेश खरे यांना प्रश्न विचारतो. योगेश, आपण ही सर्व चर्चा ऐकली, हा विषय काही केवळ मुंबई पुण्यापुरता मर्यादित राहिला आहे आता असं नाही. CBSEच्या शाळा मुंबई पुण्याच्या पलीकडेही जाऊन महानगरांमध्ये, महाराष्ट्रातल्या इतर प्रमुख शहरांमध्ये पोहोचलेले आहेत. तुम्हाला वैयक्तिकरित्या सरकारचा विषय, सरकारचं धोरण आणि त्यांचा दृष्टिकोन हा कोणत्या मुद्द्यांवर सदोष वाटतो? खरं म्हणजे जी काही अभ्यासक्रम आहेत, CBSEचा असेल, ICSEचा असेल आणि SSEचा असेल, हे तिघही अभ्यासक्रम खूप यामध्ये फरक आहे. SSEची मुलं जी आहेत, म्हणजे जी प्रामुख्याने मराठी अभ्यासक्रमातली मुलं आहेत, ती ह्या दोन्ही अभ्यासक्रमांच्या तुलनेमध्ये नेहमी मागे पडताना दिसतात. त्यात आत्ता जर आपण बघितलं, 12वीनंतर JEE ही परीक्षा या ठिकाणी देण्यात आली आणि JEEचा हा सगळा अभ्यासक्रम CBSE बेस आहे. तर त्यावेळेस SSEची जी मुलं आहेत, मराठी अभ्यासक्रमातली मुलं, ही परीक्षा सक्सेसफुल म्हणजे यशस्वी होऊ शकत नाहीत, त्यांना चांगले मार्क्स मिळत नाहीत आणि त्यामुळे त्यांना IIT वगैरे किंवा मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये जाणं शक्य होत नाही. योगेश, तुमच्या घरातलं उदाहरण द्या, तुमच्या घरात काय परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या आणि JEE त्याचबरोबर इतर एंट्रन्स एक्झामच्या मुळे काय टेन्शन निर्माण झालंय ते सांगा. सेतूच्या कार्यालयातल्या घोळाची बातमी तुम्ही स्वतः केलीत, पण तुम्ही स्वतः त्याचे पीडित आहात, ते काय घडलंय ते सांगा. खरं म्हणजे 12वीच्या जो काही अभ्यासक्रम असतो, एखादा इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम असेल, फार्मसीचा असेल किंवा कुठल्याही विषयाचा असेल, तर त्याची प्रवेश हा 12वीच्या मार्कानुसार गुणानुसार व्हायला हवा. मात्र त्यासाठी पुन्हा एक CET ची परीक्षा या ठिकाणी द्यावी लागली, त्यासाठी एक JEEची परीक्षा IIT दृष्टिकोनातून म्हणून ती वेगळी द्यावी लागली. त्यासाठी आत्ता नवीन जर आपण बघितलं, JEE क्लासेसचा फॅड इतकं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, त्यासाठी 2 ते 2.5 लाख रुपये आपल्याला पे करावे लागतात आणि कॉलेजला जाण्याची गरज नसते. सरळ सरळ क्लासेसमध्ये जा, कॉलेजला जाऊ नका, असा फतवा या ठिकाणी काढला जातो आणि त्या ठिकाणी सरळ सरळ शासकीय सगळी धोरणं धाब्यावर ठेवण्यात येतात. आणि ते झाल्यानंतर आता मार्कांचा जो काही नवीन आता सार प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात आली, त्यामुळे अजून मोठे गोळे या ठिकाणी झालेत. ठीक आहे, मिलिंद वाघ आपल्या बरोबर आहेत. मिलिंद वाघ, शिक्षणाच्या व्यापारीकरणाच्या विरोधातली तुमची चळवळ आहे, JEE आणि CET या दोन्ही परीक्षा या कशा पद्धतीनं अनेक अनैतिक गोष्टींना बळ देत आहेत? हे अगदी स्पष्ट आहे की 11वी आणि 12वीचं जे शिक्षण आहे ते एखाद्या उद्ध्वस्त धर्मशाळेसारखं झालेलं आहे आणि हे राज्यकर्त्यांनाही माहीत आहे, प्रशासनाला माहीत आहे, त्याच्यावर कुठलाही उपाय केला जात नाही, समाजही दुर्दैवाने त्याच्यावर बोलत नाही आहे. 11वी 12वीचे जवळजवळ 70 ते 80% ॲडमिशन्स हे क्लासमार्फत त्या त्या कॉलेजेसला केले जातात, ज्याला टायअप म्हटलं जातं. हे राज्यकर्त्यांना आणि प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांना कळत नाही असं आपल्याला म्हणता येईल का? तर ते त्यांना कळत आहे. मग याला त्यांचं समर्थन आहे का की जी मुलं कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्सलाही जात नाही, प्रॅक्टिकल स्किल्स पण डेव्हलप होत नाही आणि अशी व्यवस्था ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहते, हे राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय होऊ शकत नाही. मिलिंद वाघ, याच संदर्भातला प्रश्न आहे. तुमच्या बोलण्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य आणि निरीक्षण आलं, ते आहे समाज यावर बोलत नाही आहे. समाज याच्यावर का बोलत नाही आहे? आपल्या मुलांच्या ॲडमिशन्स आणि त्यांचं करिअर याची भीती त्याला सतावतीये का? नाही, समाज याच्यावर बोलत नाही आहे कारण समाजाला या मार्केटमध्ये पूर्ण गुंतवलेलं आहे. म्हणजे तुम्ही 10वी 11वी 12वीच्या पालकाला जर विचारलं तर तो फक्त ॲडमिशन्स कोचिंग क्लासेस आणि ॲडमिशन कुठे मिळेल याच्यामध्येच आहे.
त्या उपर जे खऱ्यांनी सांगितलं की जेई परीक्षेचं जे मार्केट आहे ते अजून खूप मोठं झालेलं आहे आणि तिथे जे कोचिंग क्लासेसची मंडळी येतात ती मोटिवेशन लेक्चर्सपासून खूप मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टी होतात त्यामुळे पालकांवरही एक मोहिनी घातली जात आहे आणि दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये सर्व पालक वैयक्तिक उत्तराच्या शोधात आहे. ठीक आहे, विवेकानंद काशीद आहेत आपल्या बरोबर. विवेकानंदजी, तुमची परिस्थिती अशीच आहे का किमान तुम्ही तरी यातून कुठेतरी वेगळं होण्याच्या साठी प्रयत्न केलेत? नाही नाही नाही, आता मी खरे सरांच्या खरे साहेबांच्याच वक्तव्याशी पुढे बोलेल. जे मागच्या आठवड्यामध्ये जो स्टेट गव्हर्नमेंटचा खूप सारा गोंधळ झालाय, सेतू सुविधा केंद्र आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी, म्हणजे जसं पालक दोन दोन तीन तीन दिवस रांगा लावून उभे होते, 42 रुपये भरून त्यांनी रजिस्ट्रेशन्स केले आणि आज ते कळलंय पालकांना की ते मागचं सर्व कॅन्सल झालंय आणि आता परत नवीन याच्यामध्ये यायचंय. म्हणजे जे आपचा आपला जो आजचा विषय आहे खेळखंडोबा, खरोखर तसाच भाग 12वीच्या प्रवेशाच्या बाबतीतही होतोय. ती पहिली बाब. दुसरी बाब, सरकारने सेतू सुविधा केंद्राचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता परंतु 52 अभ्यासक्रम एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या अभ्यासक्रमांचं काउन्सिलिंग करणं एका व्यक्तीला किंवा एका सेंटरला कधीच शक्य नाही आहे. तर ह्या बाबतीत जर पुढाकार घ्यायचाच असेल तर कदाचित असं करावं की टेक्निकल कोर्सेस सर्व वेगळे करावेत. जसं समजा माझ्या पाल्याला किंवा माझ्या बहिणीला एखाद्या फार्मसी किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर मी BA BCOM आणि त्या गोष्टींच्या माहिती घेऊन काही उपयोग नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून टेक्निकल कोर्सेस वेगळे करावेत. आणि हा जो खेळखंडोबा झाला आहे, जे मागच्या आठवड्यात रजिस्ट्रेशन केलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि आता परत पहिल्यापासून आजपासून सुरू होत आहे त्या सर्व गोष्टी, तर ह्या कुठेतरी थांबायला हव्यात. ठीक आहे, पालकांच्या दृष्टीने मुद्दा कळला आहे. विवेकानंद काशीद, आरती पुगावकर, 11वीचा घोळ आहे तो निस्तरत नाही, 12वीचा घोळ नव्याने सुरू होतोय. असं नाही आहे, मला वाटतं आता मी दोन व्यक्तींचं इथे खरंच धन्यवाद देईन मी. एक तर स्वरांगी, की ती इतकी त्रस्त विद्यार्थी आहे पण तरीही तिला कळतं आहे की काहीतरी सरकारकडनं जे प्रयत्न होत आहेत ते आमच्या भल्यासाठी होत आहेत. आणि दुसरे विवेकानंदजी, आत्ताच त्यांनी जे सांगितलं, त्यांनी काही सूचना केल्या की आपल्याला हे सुरळीत करण्यासाठी काय करता येईल, तर मी दोघांचे सूचना करतो. तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर संबंधितांपर्यंत पोहोचवणं अपेक्षित आहे आम्हाला. अगदीच अगदीच, ते नक्कीच होईल. पण ते का होत नाही त्याचंही एक कारण मी सांगू शकते, कारण मी स्वतः प्रोफेसर आहे आणि मला माहिती आहे की काय होतं. साधारणपणे मुलं 12वीला जाईपर्यंत त्यांचं ठरलेलंच नसतं की आपल्याला कुठल्या ब्रांचला जायचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण काउन्सिलिंगबद्दल बोलतो आहे ना, तेव्हा त्यांना सगळ्याच क्षेत्राची थोडी थोडी माहिती हवी असते. आता ती कुठल्या स्तरावरती झाली पाहिजे हा मुद्दा आहे, तर त्याच्याबद्दल नक्कीच बोलू शकतो आपण. ठीक, आपल्याला जाहिरातीची एक छोटी विश्रांती घ्यायची आहे या ठिकाणी आणि इथल्या प्रवासाच्या म्हणजे चर्चेच्या प्रवासाच्या नंतर जेव्हा आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये जाऊ त्यावेळेला आपण यावर चर्चा करू की विद्यार्थ्यांच्याकडे शिक्षणाच्या संदर्भातली स्पष्टता आहे का आणि तशी स्पष्टता पालकांमध्ये पण आहे का. ती नसेल तर त्याला जबाबदार कोण, आणि ती नसेल तर अशा स्वरूपाच्या स्पष्टतेसाठी सरकारकडून काही होत आहे का. नमस्कार, रोखठोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा या राज्यात का झाला, कोणामुळे झाला आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचे काय उपाय आपल्या समोर आहेत. आता आपली चर्चा दुसऱ्या भागामध्ये आपण करतोय ती खास करून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान येणाऱ्या अडचणींबाबतची. आपण चर्चा सुरू करू. आपल्या सोबत आहे स्वरांगी वर्षा नितीन, तिला मी प्रश्न विचारतो. स्वरांगी, आता तुम्ही ज्या वेळेला या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अंतर्गत 10वीनंतर 11वीसाठी प्रवेशाला जाल त्यावेळेला भले तुम्हाला प्रवेश मिळेल पण तुम्हाला कोणत्या कॉलेजेसमध्ये प्रवेश हवा असतो आणि तिथे प्रवेश मिळतो का? मला कुठल्या पण कॉलेज, जे मी कॉलेजेस टाकेल माझ्या लिस्टमध्ये त्या कॉलेजेसमध्ये मला प्रवेश मिळू पण शकतो. माझे गुण का इतके पण वाईट नाहीत की मिळणार नाहीत, पण मला असं वाटतं की जे बाकीचे मुलं होती, जसं जरी मला 77 असतील तरी बाकीच्या मुलांना त्याच्यापेक्षा पण कमी होते, तर त्यांचे अजून कमी झाले. तेच मी म्हणते ना, मार्क्स कमी व्हायचं नाही आहे, पण एका टायमिंगला ॲडमिशन पण मिळतं. पण जे आत्ता आम्ही कन्फ्यूज झालो आहे, आम्ही बोलू काय मार्क्स, कारण की आमचे पर्सेंटेज एका साईडला वेगळे दाखवतात आणि एका साईडला वेगळे. ठीक आहे, योगेश खरेंकडे पटकन नाशिकला जाऊयात. योगेश खरे, याच पद्धतीनं इंजिनिअरिंगच्या प्रवेशाबाबतीतही काही अडचणी निर्माण झाल्या आहेत का, त्या काय आहेत? Thank you.
खरंच झाल्या आहेत, कारण की आत्ता नवीन पद्धत लागू करण्यात आली आहे पर्सेंटाईल प्रकरण पद्धतीची. पर्सेंटाईल म्हणजे जे विद्यार्थी त्या दिवशी परीक्षेला बसले त्यातून पर्सेंटाईल काढलं जातं आणि त्यानुसार मुलाला किती मार्क्स मिळाले हे सांगितले, पर्सेंटेज सांगितले जातात. दुसऱ्या दिवशी वेगळी मुलं बसली असतील तर त्या मुलांचं पर्सेंटाईल वेगळं असतं. त्यामुळे असे घोळ झाले आहेत की जर आज एखाद्या मुलाला 80 मार्क्स मिळाले आहेत आणि त्याचं पर्सेंटाईल 29% दिसतं आहे आणि दुसऱ्या दिवशी एखाद्याला 80 मार्क्स मिळाले तर त्याचं पर्सेंटाईल 50% दिसतं आहे. कारण की त्या दिवशी विद्यार्थी कमी बसले होते किंवा त्या दिवशीचे विद्यार्थी हुशार नव्हते. अशा पद्धतीनं आता हे सगळे मार्क देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता मेरिटमध्ये देताना म्हणजे ज्या ठिकाणी अभ्यास इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी कोणाचं पर्सेंटाईल कसं पकडणार हा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला. पण मग योगेश, हा सगळा घोळ कोणामुळे घातला गेला? प्रवेश देणार का दुसऱ्या दिवशी जे बस. हा घोळ फार सुनियोजितपणे घातला गेला. एकूण जो मी अभ्यास केला यातून हे लक्षात दिसतंय की केवळ खाजगी व्यवस्थापन कोट्या मधल्या ज्या काही सीट्स असतात त्या भरणं, खाजगी विद्यापीठांचं उकळं पांढरं करणं, त्याचबरोबर जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत त्यांचे सगळे डोनेशन्समध्ये फी त्यांना मिळाव्यात. तुम्ही जर बघितलं गेल्या 3 वर्षामध्ये कम्प्युटरच्या सीट्स ह्या अक्षरशः खाली होत्या आणि अनेक ठिकाणी त्या बंद करण्यात आल्या. मात्र यावर्षी त्याच सीट्सला प्रवेश घेण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयांचा रेट आहे. यावरून आपल्या लक्षात येते की हा घोळ फार सुनियोजितपणे करण्यात आला. ठीक आहे, आपल्या सोबत पालक प्रतिनिधी या निमित्तानं सुनील चौधरी आहेत. सुनील चौधरी, हा विषय जसा इंजिनिअरिंगच्या बाबतीत आहे तसाच 11वी ऑनलाईन बद्दल पण आहे का? आणि एकूणातच एखादं वाहतं पाणी दरवाजे लावून बंद करायचं आणि मग नियोजनबद्ध पद्धतीनं हवं तेवढं बाहेर जाऊ द्यायचं, हा जसा एखाद्या ठिकाणी प्रयत्न धरणाच्या क्षेत्रात होतो तसाच शिक्षणाच्या प्रवेशाबद्दलही सुरू आहे का? अगदी बरोबर आहे. हा घोळच त्यासाठी घातले गेल्याचं आता जे दिसतंय आपल्याला की काही झालं तरी जो व्यवस्थापन कोटा आहे तो भरला गेला पाहिजे, जेणेकरून इकडे तुम्ही ॲडमिशन्सचे घोळ घालत राहिले की तिकडे आपोआप तो फुगत जाणार आहे. ते ज्या रिकाम्या इंजिनिअरिंगमध्ये तर खास करून आता कन्फर्म रिकाम्या राहायला लागल्यात जागा, तर त्याच्यासाठीच हे सगळं केलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे MSCET जे आपण ही प्रक्रिया मग मॅडम म्हणत होत्या, ही प्रक्रिया करण्यासाठीचं जे काम केलं गेलं त्याच्यावर खरं संशयास्पद आहे. मला वाटतं विरोधी पक्षावाल्यांनी वगैरे खरं तर बघितलं पाहिजे त्या विषयाकडे. ज्या सॉफ्टवेअर कंपन्यांना काम दिलं गेलं त्यांना कामाचा अनुभवच नव्हता असं निदर्शनास आलंय. म्हणजे त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा की या आधी जी संस्था पाहत होती त्याचे विरोधी पक्षांशी म्हणजे आता विरोधात गेलेल्या पक्षाशी फार चांगले संबंध होते आणि आता नवीन आलेल्या संस्थांचे सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. हा जो काही सत्तेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आहे, राजकीय काहीही असू शकतं पण त्याच्यासाठी आमचा पालक वर्ग मात्र भरडला जातो हे नक्की. ठीक आहे, सुरज चव्हाण बोलतील त्यावर. रोज 6 तास 7 तास लाईन मध्ये पण आहोत आम्ही, प्रत्येक वेळेस ते भोगतोय प्रत्येक आणि दरवर्षीचा हा खेळ झालेला. सुरज चव्हाण, इंजिनिअरिंगचा विषय पण गंभीर झालाय आणि 11वीचा पण, सत्ताधाऱ्यांचं उत्तर येईलच पण प्रवेश प्रक्रियेसाठी नेमलेल्या संस्थांचा जो काही वादाचा प्रकार आहे त्याचं उत्तर कुठे आहे? सरकारचं धोरणच आहे नेहमी नव उद्योजकाला चालना देणं, म्हणजे अनुभव नसला तरी देशाची मग सुरक्षेचा विषय असो की शिक्षणाचा असो. तुम्ही जसं बघाल की राफेलमध्ये अंबानीला दिलं, त्याची कंपनी स्थापन होऊन 8 दिवस झाले त्या कंपनीला मोठलट टेंडर भेटतं. तुम्ही एकदम फारच मोठ्या पातळीचा विषय घेऊन गेला. म्हणजे सरकारची मानसिकता सांगतोय मी, या सरकारची मानसिकता असं आहे की ज्या लोकांना कुठल्याही कामाचा अनुभव नसतो मग तो फक्त एवढं पाहिलं जातं की कुणाच्या किती जवळचा आहे आहे अशा लोकांना. पण MKCL कडे काम होतं तेव्हाही काही सगळं सुरळीत चाललेलं नव्हतं. ऑब्विसली तुम्ही बघा असं दाखवा, एवढा मोठा घोळ कधीच चालू नाही झालेला. आरती पुगावकर, तुम्हाला काय दाखवा सांगा, एवढा मोठा घोळ असेल झाला 3 महिने लेट रिझल्ट कधी लागले? 3-3 महिने रिझल्ट तुम्ही मुंबई महानगर युनिव्हर्सिटीचे बघाल, 3 ते 4 महिने रिझल्ट लागलेत. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे या वेळेला MKCL च्या बरोबर जी कंपनी आणली गेली तिने घोळ घातले. घोळ ह्या मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्र्याच्या जवळच्या संस्थेनं घातलेला आहे घोळ. हा कुठला नाही सरकार आपल्या पद्धतीने निर्णय घेतं त्याच्या अंमलबजावणीची अक्षरशः वाट लागली आहे, बोऱ्या वाजलाय अशा शब्दात सुद्धा म्हणायला आपल्याला कसरता येत नाही. त्याच्या आधी मी सुरज चव्हाण यांनी खूप गंभीर आरोप केला त्याच्याबद्दल बोलेन. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की राफेल वगैरे नव उद्योजकांना चालना देणं हे सरकारचं धोरण आहेच, दिलीच पाहिजे. आणि मला माझा अनुभव मी सांगेन, पण त्याच्यामुळे आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असं अपेक्षित नाहीये. त्यांच्या एक राजकीय प्रतिक्रियेचा भाग होता तो आपण बाजूला ठेवू, पण त्यांनी
त्यांच्याच बरोबर सुनील चौधरी आहेत. दोघांनी एक मुद्दा मांडलाय की तुम्ही उजळणी न करता निर्णय राबवत आहात, आणि हे इंजिनिअरिंगच्या बाबतीत पण आपण ऐकलं, अकरावीच्या बाबतीत पण ऐकतो की कसा विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रास होतोय त्याचा. इंजिनिअरिंगच्या बाबतीतले काही जे प्रशासकीय गोष्टी ज्या आहेत त्या मी फक्त तुम्हाला एका मिनिटात सांगू इच्छिते की 2015-16 साली ॲडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापन झाली होती आणि ती आपली ॲक्ट झाला होता, आणि त्या ॲक्टखाली ही प्रोसेस कशी होणार काय होणार हे सगळं त्या ॲक्टनुसार ठरत होतं. त्याच्यानंतर जे आपलं हायर टेक्निकल एज्युकेशन बोर्ड आहे किंवा आपले जे बाकी सगळे AICTE आहे हे जे सगळे बोर्ड्स आहेत ते सगळे ज्या पद्धतीनं हे राबवत होते ते IAS ऑफिसर्सच्या टीमने ठरवलं की आता हे सगळे वेगळं नाही राबवणार आपण राबवायचं. म्हणजे त्यांनी काहीतरी अभ्यास करून ठरवलं की याच्यामध्ये प्रत्येक बोर्डाची जी प्रक्रिया आहे ती IAS ऑफिसर्सची टीम राबवणार. आणि मग होता का तो अभ्यास पुरेसा दिसतोय का? नाही दिसत आहे. तेच मी सांगते की त्याच्यानंतर जेव्हा ते लक्षात आलं तेव्हा त्याची दुरुस्ती होतीये. आणि आज आपण जे पाहतोय की मुलाचा आयुष्याचा खेळ असतो, तुम्ही असं कसं म्हणता दुरुस्ती होते? एक ट्रायल करण्यासाठी मुलाच्या आयुष्याशी खेळणार का आपण? IAS ऑफिसरच्या टीमला जर हे एवढं लक्षात नसेल की एकदा प्रक्रिया सुरू होते ती बंद करावी लागते, आज नव्याने पुन्हा प्रक्रिया सुरू झाली आहे. मला नाही प्रश्न हा आहे ना की राजकीय लोकांनी केलं की IAS ऑफिसरनी केलं हे सगळं शेवटी तिथे ठरवलं पाहिजे, कोणाला तरी एकाला जबाबदार धरलं पाहिजे या गोष्टी. म्हणजे मला तर खरं आरती पुगाकर तुमच्याकडून हे उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही जबाबदार कोणाला धरवताय. मगापासून जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्याकडे उत्तरं मागायला आलो तुम्ही उत्तरं देण्याच्या ऐवजी काही ना काहीतरी पळवाट काढताना दिसताय. मला कृपया सांगा तुम्ही कोणाला जबाबदार ठरवताय यासाठी? नक्कीच याच्यासाठी जी काही प्रक्रिया होते आणि जे काही होत आहे त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती नक्की कारवाई होणार आहे. दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार. एक एक मिनिट सूरज, आपण मिलिंद वाघ यांच्याकडे जाऊ. मिलिंद वाघ, आपण सरकारची उत्तरं ऐकता आहात, तुम्हाला ती पटतायत का? आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी ही पावलं टाकली जात आहेत का खाजगीकरणातून ते अधिक महाग करावं आणि विशिष्ट लोकांपुरतंच ते मर्यादित असावं या आरोपांना बळ दिलं जात आहे? हा जो गोंधळ आहे ना हा पण लक्षात घ्यायला पाहिजे की हा अतिशय सुनियोजित गोंधळ आहे. हा गोंधळ घडावाच अशा तऱ्हेचं ते नियोजन आहे, कारण खऱ्यांनी मगा जसं म्हटलं त्याप्रमाणे त्याच्यातून अनेक खाजगीच्या संस्था क्लासचालक यांचा फायदा आहे. त्यामुळे IAS ऑफिसरांना कमी बुद्धिमत्ता असते असं मी अजिबातच म्हणणार नाही, प्रशासनाला मंत्र्यांना कमी बुद्धिमत्ता असते असंही मी म्हणणार नाही. त्या बुद्धिमत्तेचा वापर करून हा गोंधळ घातला जातो आहे जेणेकरून विद्यार्थी आणि पालक हे संभ्रमात राहतील त्यांच्या गोंधळाच्या स्थितीचा. मिलिंद वाघ, मी आपल्याला यासाठी थांबवतो कारण तुम्ही वारंवार दोन गोष्टी स्पष्ट करतात मी मांडता आहात. खर तर पहिला मुद्दा मिलिंद वाघ आपला असा आहे की सुनियोजित पद्धतीनं हा घोळ घातला जातोय, आणि दुसरा मुद्दा तुमचा असा आहे की त्याच्यातून लाभ खाजगी शिकवणी चालकांचा व्हावा. हे एकदा जरा स्पष्ट करा की हे का घडतं, कसं घडतं, आणि ते टाळायचं असेल तर काही उपाय आहे का तुमच्याकडे? नाही, सुनियोजित या अर्थी की DTE तर्फे ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती, ती बऱ्यापैकी एक इव्हॉल्ड होत झालेली होती. दरवर्षी आलेल्या अडचणी त्याच्यावरचं काहीतरी उत्तरं शोधली गेली होती. यावर्षी वेगळ्या पद्धतीने राबवण्यामागचा हेतू काय हे कुठेच पुढे आलेलं नाही. मगा ते म्हणत होते की IAS ऑफिसर, मला वाटतं या IAS ऑफिसरचा इगो होता की कोणीतरी परत म्हटलं तर ऑनलाईनचं कॉन्ट्रॅक्ट देण्याविषयीचं होतं या प्रकारे तर आला. पण मागच्याही वर्षी गोंधळ होते, याही वर्षी होतील, पुढच्याही वर्षी होतील, याच्यामध्ये मला सुनियोजितपणा आहे असं स्पष्ट दिसतं आहे. आणि नंतरचा पुढचा जो मुद्दा आहे, यामुळे सगळं जे मार्केट तयार होतं आहे त्या मार्केटचा फायदा जर आज कोणाला होत असेल तर तो विद्यार्थ्यांना होत नाही आहे, पालकांना होत नाही आहे, खाजगी क्षेत्रामधल्या संस्थाचालक क्लास चालकांना होतो आहे. ठीक, हे ढळढळीत सत्य आहे. विवेकानंद काशीद आहेत आपल्या बरोबर. विवेकानंद काशीद, या सगळ्या त्रासामुळे तुमच्या खिशाला किती चाट बसती आहे, तुमच्या खिशातून कसे पैसे उकळले जात आहेत ते जरा सांगा. विषय सरळ आहे. 12वीचा निकाल लागून 15 दिवस झालेत. ज्या दिवशी 12वीचा निकाल लावता त्याच्या दुसऱ्या दिवशी पालक आणि पाल्य म्हणजे विद्यार्थी ते दोघेही आपल्या ॲडमिशनसाठी प्रयत्न करायला सुरुवात करतात, कुठेतरी ॲडमिशन घ्यावं आणि फायनल करावं. पण गेल्या 15 दिवसामध्ये कुठलीही प्रोसेस कुठेही पुढे सरकलेली नाही आहे. आणि मग यातून असा प्रकार होतोय आता की लोक आपल्याला ॲडमिशनच भेटणार नाही असा विचार करून कदाचित मॅनेजमेंट कोट्याकडेही सरकतील. थोडक्यात काय तर व्यवस्थापन कोटा भरला जावा यासाठीचा हा प्रयत्न आहे का, पहिला प्रश्न. दुसरा,
व्यवस्थापन कोटा हा काही थोडक्यात मिळत नाही, त्याच्यासाठी लागणारी फी किंवा रक्कम लाखाच्या घरात असते. योगेश खरे, यात फायदा कोणाचा या सगळ्या प्रकरणामध्ये? हो, जर तुम्ही आत्ता आपण ज्यांच्याविषयी चर्चा केली, कुणाचा फायदा होतोय, शिक्षण संस्था या सर्व राजकीय क्षेत्राशी असलेल्या नेत्यांच्या आहेत. शिक्षण सगळे मोठे मोठे आपण बघितले तर प्रत्येक नेत्याच्या या संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांचं हे संपूर्ण एकत्रीकरण करून या ठिकाणी सुनियोजितपणे हा गोंधळ घातला जातो. तिथल्या व्यवस्थापन कोटा, आता अजून तुम्हाला पुढची एक गोष्ट सांगतो, फक्त मॅनेजमेंट कोटाच नाही तर या सीईटीमध्ये गोंधळ करून अनेक सीट्स रिकामा ठेवण्याचं षड्यंत्र रचलं जातं. अनेक बोगस चुकीची नावं या ठिकाणी टाकली जातात आणि मग त्यातून ते सगळा घोळ होतो आणि मग 20 जणं आलेच नाहीत जे मेरिटमध्ये आले होते. मग त्या जागा पुन्हा त्या महाविद्यालयातल्या लोकांसाठी खुल्या होतात आणि मग त्यांचाही लिलाव होतो. त्यामुळे एकूण आपण जर बघितलं, जो मेरिटचा विद्यार्थी असतो त्याला डावलण्याचं सुनियोजितपणे काम यातून केलं जातं. आणि पण हे जे नेक्सस आहे जे तुम्ही सांगता आहात योगेश खरे, की काही बोगस नावं घुसवायची, बोगस नावं घुसवल्याच्या नंतर त्या जागा नंतर रिकाम्या करून घ्यायच्या आणि त्या विकायच्या, हे सगळं नेक्सस चालवतंय कोण राज्यात? हे चालवणारी ही सगळी शिक्षण माफिया आहेत. जे शिक्षण माफिया आहे ते सुनियोजितपणे ही सीईटी यंत्रणा, डीटी यंत्रणा आणि त्याचबरोबर मेडिकलच्या ज्या नीटच्या प्रवेशच्या यंत्रणा असतात, तुम्ही जर नीटपणे बघितलं तर या ठिकाणी जे अधिकारी बसले ते वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी बसलेत, त्यांच्या बदल्या या ठिकाणी होताना दिसत नाही. कारण की त्यांचं संपूर्ण नेक्सस या सगळ्या लोकांसोबत आहे, सरकारमधल्या सगळ्या नेत्यांसोबत, मंत्र्यांसोबत आहेत आणि जे शिक्षण माफिया आहेत त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे त्यांच्या बदल्या तिथं होत नाहीत. आरती पुगावकर यांना यावर बोलायचं आहे. आरती मॅडम, पुन्हा सगळा मुद्दा फिरून येतोय की आपण ज्या अनिष्ट प्रथा परंपरा शिक्षण क्षेत्रात घुसल्या आहेत त्याच्यावर कारवाई काय करतोय? लोक वर्षानुवर्ष तिथेच बसतायत, मनमानी पद्धतीनं कारभार चालवतायत, सरकारला लाख करायची इच्छा असेल होताना दिसत नाहीये. त्याची सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री साहेब असतील, यांनीही काही बदल्या केलेल्या आहेत, आता त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यातल्या शिक्षण विभागातल्या किती बदल्या होत्या? नाही दिसल्यात शिक्षण विभागातल्या बदल्या, त्यात महसूल आणि त्या संदर्भातल्या इतर विविध विषयातल्या बदल्या होत्या, खास करून महसूलच्या होत्या. महसूल आणि नगरविकास, नगरविकासच्या बदल्या होत्या. शिक्षण विभागातल्या किती बदल्या झाल्या? शिक्षण विभागातला मंत्री बदलण्याची पद्धत बघितली आम्ही. शिक्षण विभागातला मंत्री बदलला गेला, अधिकारी नाही बदलले गेले, तेही बदलले जातील. सरकारला दिवस उरलेत किती, मुलांचं टेन्शन दिवसागणिक वाढतंय. आरती पुगावकर, मला मी तेच म्हटलं, मी सुरुवातच ती केली की मी अगदीच मुलांचं, पालकांचं, सगळ्यांचंच टेन्शन समजू शकते. पण जेव्हा काही बदल होत असतात, मला पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागतंय की जेव्हा काही बदल होत असतात तेव्हा त्याची झळ कुठे ना कुठे कोणाला तरी लागते. आणि आता जे योगेश खरेंनी सांगितलं, ज्या नेक्सेसबद्दल ते बोलत आहेत, त्याला सगळ्याला फक्त सरकार राज्य करते असे एकटेच जबाबदार आहेत का? हा प्रश्न जबाबदार आहे. फक्त सरकार जबाबदार आहे का? मग कोण जबाबदार आहे? पालक जबाबदार आहेत, विद्यार्थी जबाबदार आहेत. मॅनेजमेंट कोट्याबद्दल तुम्ही बोलताय, मॅनेजमेंट कोटा हा किती पर्सेंट असतो? आपण पालक, मला वाटतं सुनील चौधरी तुम्ही याचं उत्तर द्या, हे आक्षेप की केवळ सरकार जबाबदार, केवळ सरकार जबाबदार नाही हे तर कोणत्याच हिशोबाने म्हणू शकत नाही तुम्ही. पालक जबाबदार असण्याचं काही कारण नाही, कारण त्या तिथे काही आम्ही असं चॉईसनी किंवा हे करून जात नाही किंवा मला माझ्या मुलाला इथेच शिकवायचं, ते तर काही पालकांच्या हातात राहत नाही. सरकारशिवाय दुसरं कोण जबाबदार असू शकतं? जर गेल्या चार वर्षापूर्वी चालणारी यंत्रणा सरळ सरळ चालली होती, ॲडमिशन्स होत होते, अचानक तिथे काहीतरी नवीन येतं, नवीन सॉफ्टवेअर्स येतात, नव्याने सेतू उघडले जातात, अचानक ते सेतू पण बंद होतात, हे सगळं करायला तुमचं असं म्हणणं आहे का की डीटीएमध्ये बसलेला कुणी एखादा तृतीय ह्याचा कर्मचारी ते सगळे निर्णय घेतो? हा सगळा निर्णय मंत्रालयातूनच घेतला जातो ना. मला सुनील चौधरी या निमित्ताने एक गोष्ट सांगा, या सरकारला एका विशिष्ट पद्धतीनं वर्षानुवर्ष चाललेल्या ऑनलाईन प्रक्रिया राबवणाऱ्या संस्थेशी भांडण आहे का? तसं असेल तर समजू शकतं, पण तेवढीच सक्षम दुसरी संस्था त्यांना उभी करता नाही आली. MKCL राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संबंधित होती असा आरोप होत होता, म्हणून या सरकारला जर MKCL ला हटवायचं असेल तर त्यांना दुसरी सक्षम यंत्रणा का नाही उभी करता आली? सुनील चौधरी आधी आणि मग सुरज चव्हाण. हीच परिस्थिती, ही मुद्दा म्हणून जसे आत्ता मग पाहुणे म्हणाले काही की ही परिस्थिती मुद्दा म्हणून तयार केली गेली, एक
नव्या कंपनीला सॉफ्टवेअरचं काम देऊन त्याचे ट्रायल न घेणं हा जो प्रकार आहे ना, ह्याच्यामध्ये जर खरंच म्हणजे इतकं जर ते डिपार्टमेंटचे लोक हे असतील, आळशी असतील न करणे एवढे, तर हे सखरच विचार करणं काही गरजच नाही ना. ह्या प्रोसिजर तुम्हाला करण्याची काहीही गरज नव्हती. ज्या पद्धतीनं तुम्ही आता पालकांना वेठीस धरलेला आहे, हे हा उद्रेक होईल एखाद दिवशी, हे पालक सगळे रस्त्यावर येतील याच कारणाने, हा जसं आमचं म्हणणं आहे. आरती पुगावकर, पटकन प्रतिक्रिया. नाही, सुनील जी म्हणतायत ते अगदी मी अमान्य करणार असं नाही आहे. कारण कसं आहे की कुठेतरी आपलेही नातेवाईक, आपलेही भाऊ बहीण हे कॉलेजेसमध्ये शिकत असतात आणि कुठेतरी ही अडचण सगळ्यांना येत असते. पण ते सगळं करत असताना परत मी सांगेन की असं नाही आहे की मंत्र्याने निर्णय घेतला आणि मग म्हणून मंत्री जबाबदार आहे. कसं आहे की जेव्हा प्रशासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी होत असतात तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की ट्रायल झालीच नाही. दिसतंय ना तसं, असं ट्रायल झाली असती तर चुका कशा झाल्या असत्या? सॉफ्टवेअर 8 दिवस चालून तिथे सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम माहिती आहेत का मॅडम? एका सर्व्हरला प्रॉब्लेम झाला होता, त्याचा टेक्निकल प्रॉब्लेम लगेच एका सर्व्हरला नाही झाला, त्या कंपनीवरती, त्या कॉन्ट्रॅक्टर वरती कारवाई सुद्धा. दोनपैकी एक सॉफ्टवेअर मध्ये जो डेटा टाकल्या गेला तो काहीतरी एरर नुसार प्रिंट होऊ लागला, त्याचा फीडबॅक प्रॉपर येत नव्हता, असं क्लिअर कट कारवाई झाली. पालक भरडले गेले, विद्यार्थी भरडले गेले. सुरज चव्हाण बोला बोला. हा, आरतीताई म्हणतायत की ह्या सगळ्या प्रक्रियात गदारोळ झालाय किंवा गोंधळ वाढलाय सगळे झाले, पण ह्याला शासन जबाबदार नाही. त्या पद्धतीनं मांडतोय त्याचा अर्थ असाच होतो, ह्याला जबाबदार कोण आहे मग नेमकं? संस्था जबाबदार, शासन जबाबदार किंवा त्या संस्थेवर कंट्रोल करू शकत नाही? म्हणजे तुमचा नाकारतेपणा हा. आज तुम्ही राज्यामधल्या एवढ्या पालकाला आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरले तरी तुम्ही सांगताय की जबाबदार कोणी जबाबदारीच घ्यायला तयार नाहीये. आज राज्यामध्ये तुम्ही बघा, मुठभर म्हणजे खाजगी संस्थेला मोठं करण्यासाठी तुम्ही राज्यातल्या सगळ्या पालकांना वेठीस धरले आणि परत अजून म्हणते आमची जबाबदारी नाही. मग जबाबदारी कोणाची आहे नेमकी? कोण जबाबदारी कोणाची नेमकी? विषय गंभीर आहे आरती पुगावकर. 3 लाख पालक जेव्हा लाईनमध्ये आहेत, मुलं लाईनमध्ये 6-6, 8-8 तास, त्यानंतर शिक्षण विभागाकडून, त्या विभागाकडून पर्टिक्युलर टेक्निकल एज्युकेशनकडून कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट्स नाहीत, कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही. अचानक तुम्ही येता, काल एक नोटिफिकेशन परवाच्या दिवशी काढून टाकलं की आता प्रक्रिया 24 तारखेपासून सुरू होईल. पालक पुन्हा शोधतायत की कुठ कधी सुरू होणार, कशी सेतू अचानक बंद करून तुम्ही CFC काय ते नवीन सुरुवात केली आहे, सेतूच्या अचानक हे बंद करून. याच संदर्भात आपण एकदा छळवाद चालू आहे, ही अत्यंत उद्विग्न प्रतिक्रिया आलेली आहे. योगेश खरे, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना यामुळे किती जास्त त्रास होतोय ते सांगा. मुंबई पुण्यात एक वेळ ठीक आहे, तुमच्याकडे साधन संपत्ती आहे आणि विविध प्रकारे सोयी सुविधा आहेत की तुम्ही घटनास्थळापर्यंत पोहोचू शकता. 4 पैसे खिशात असल्यामुळे कदाचित प्रत्येकाला सायबरवाल्याच्या दरवाजात वाट बघायची गरज नसते. ग्रामीण भागातला विद्यार्थी कसा नाडला गेला या सगळ्या घोळामुळे तेही सांगा. एका बाजूला शिक्षक, दुसऱ्या बाजूला विद्यार्थी आणि तिसऱ्या बाजूला शेतकरी, तीनही घटक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सरकारवर टप्प्याटप्प्यानं नाराज झालेत. खरं आहे, एकतर ही सगळी प्रक्रिया राबवताना सर्व प्रमाणपत्र, मूळ प्रमाणपत्र हे आधीच जमा करायचे, त्यामुळे ती मूळ प्रमाणपत्र अनेक विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत, त्यांना तशी पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, त्यामुळे अनेक जण, अनेक ग्रामीण विद्यार्थी आज या प्रवेशाला मुकणार आहेत. दुसरी गोष्ट, अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये वीज नसते, पावसाळ्यामुळे आता अनेक ठिकाणी वीज नाही आहे, आणि त्याचबरोबर सायबरचा जो स्पीड असला पाहिजे, नेटचा जो स्पीड असला पाहिजे, तो स्पीड आपल्याला ग्रामीण भागांमध्ये मिळत नाही, त्यामुळे त्यांचे फॉर्म भरण्याच्याच प्रक्रियेसाठी 8-8, 10-10 दिवस त्यांना लागतात, आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यांना ती धावपळ करणं ही विद्यार्थ्यांना समजत नाही. ग्रामीण भागातला विद्यार्थी हा बराचसा मागासलेला असतो, त्याला ते त्या सगळ्या सेवा उपलब्ध नसल्यामुळे, स्कॅनर्स उपलब्ध नसल्यामुळे तो ते पूर्ण अर्ज भरू शकत नाही, आणि त्यामुळे तेही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वंचित राहणार आहेत. हा सगळा घोळ जो करण्यात आलेला आहे, हे सॉफ्टवेअर जे तयार करण्यात आलेलं आहे, हे ते पूर्ण चाचणी करून करण्यात, ज्यावेळेस CET ची वर्कशॉप नाशिकमध्ये झालं, त्या CET च्या अधिकाऱ्याने असं सांगितलं की स्टीव जॉबने सुद्धा एखादं सॉफ्टवेअर तयार केलं होतं, तर त्याच्यानंतर दुरुस्ती करण्यात आल्या, 10 वेळेस दुरुस्ती झाल्या, 20 वेळेस दुरुस्ती झाल्या, पण यांना हे समजत नाही आहे की हा मुलांच्या भविष्याशी खेळ आहे, या ठिकाणी अशा पद्धतीनं खेळ करून चालणार नाही. अगदी अगदी गोष्ट. योगेश खरे, वेळेच्या अभावी मी आपल्याला थांबवतोय. आरती पुगावकर, या सगळ्या विषयावर तुमचं शेवटचं उत्तर अपेक्षित आहे, आणि ते नुसतं सरकारला जबाबदार धरू नका अशा स्वरूपाचं चालणारच नाही. तुम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागेल, तुम्हाला इथून बाहेर पडल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहात ते सांगावं लागेल, आणि इतकंच नाही तर त्याचा फॉलोअप सुद्धा आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. नक्कीच. तुम्हाला एक फक्त छोटीशी इंग्लिशमधली म्हण सांगतो, ती इंग्लिशमधली म्हण सैन्य दलासाठी वापरली जाते. ते असं म्हणतात
की तुम्ही ज्या वेळेला अधिकाधिक घाम गाळाल, इंग्लिशमधलं मराठीत भाषांतरित करून सांगतोय, तुम्ही जेव्हा अधिकाधिक घाम गाळाल, उजळणीचा घाम गाळाल, तेव्हा तेव्हा तुमचा रणभूमीवर कमी रक्त सांडेल. इफ यू मोर वेट, तुम्ही जर समजा जास्तीत जास्त घाम गाळला तर तुम्ही कमीत कमी ब्लीड कराल, रक्त गाळाल, अशा स्वरूपाची ती म्हण आहे. सरकार यातून काही शिकणार आहे? सरकार शिकण्याचं मी असं म्हणेन की जसं आता योगेश खरे साहेब आहेत त्यांनी स्वतःही मान्य केलं की एखादं सॉफ्टवेअर बनलं की त्याची त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिली तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होत असते. चला, मला एक बरं वाटलं की त्यांनी ते मान्य तरी केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी हे अगदीच मान्य करते की शिक्षण क्षेत्रामध्ये हे करत असताना त्याची उजळणी झाली की नाही झाली, त्याची ट्रायल कुठल्या लेवलला झाली, जेवढी संख्या होती त्या संख्येला प्रपोर्शनेटली ती झाली की नाही, तर या सगळ्या बाबतीमध्ये नक्कीच मी शिक्षण मंत्र्यांपर्यंत याची चौकशी, सखोल चौकशी व्हावी ही मागणी करेन. नक्कीच नक्कीच ती चौकशी होऊन त्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी मी नक्कीच करते. अगदी. आजच्या चर्चेच्या निमित्तानं आरती पुगावकर यांनी आपल्याला शब्द दिलाय की त्या या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन कारवाईची मागणी तर करतील आणि ती कारवाई होईल की नाही याच्यासाठी स्वतः पाठपुरावा करतील. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद, आभार. जाता जाता, विद्यार्थी म्हणजे देशाचं भवितव्य आणि वैभव. उद्याचा समाज आजचे विद्यार्थीच घडवत असतात. विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता असलेली ही युवा पिढी आज प्रवेश प्रक्रियेतल्या घोळामुळे चिंतेत आहे. कुठल्याही अडथळ्याविना प्रवेश प्रक्रिया पार पाडतील अशी यंत्रणा उभी करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. सरकार त्यावर गांभीर्यानं विचार करेल अशी अपेक्षा करूया. अन्यथा दिशाहीन युवक म्हणजे टाइम बॉम्ब आहेत हे सरकारनं विसरू नये. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.